इचलकरंजीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी पूर्वप्राथमिक सेविका आणि अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका सहभागी होत मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी डॉ विकास करात यांना देण्यात आलं आमच्या मागण्या मान्य करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अंगणवाडीचे सक्षमीकरण करावे अशी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या अनेक मागण्यांचं वेळवेळी निवेदन कृती समितीने दिलेली आहेत तरीही मागण्या पूर्ततेनं आश्वासन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आलं सावित्रीबाई फुले जयंती दिनापासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे मंगळवारी या मागण्यांसाठी इचलकरंजीमध्ये प्रांत कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आलं अंगणवाडी सेविकांना इतर कामगारांप्रमाणे लाभ द्यावेत नवे शैक्षणिक धोरण अंगणवाडी योजनेला लागू करू नयेत अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल दुरुस्तीची जबाबदारी शासनानं स्वीकारावी मुख्य सेविकांचे ऑनलाईन काम अंगणवाडी सेविकांना लावू नयेत सर्व मुलांना उत्कृष्ट दर्जाचा आहार मिळावा कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या